सामाजिक सौहार्दाला कोल्हापूरमध्ये घडलेल्या घटनेमुळे धक्का बसला। कोल्हापूरमध्ये शिवराज्याभिषेक दिनी ठेवण्यात आलेल्या आक्षेपार्ह स्टेटसमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली होती, मात्र संघटनांनी केलेल्या ठिय्या आंदोलनाला सकाळी 11 सुमाराला हिंसक वळण लागलं। यावेळी पोलीस प्रशासनाकडून ठिय्या आंदोलन जितक्या वेळ हवं तितकं करता येईल, पण मोर्चाला परवानगी दिली जाणार नाही अशी भूमिका घेण्यात आली, आणि यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला। जमावाला पांगवण्यासाठी तब्बल 2 तासांपेक्षा जास्त वेळ लागलेला आहे। सध्या कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात असून 31 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे, पण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या घटना थांबायला हव्यात, इतकं खरं। कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तशी सरकारची आहे, तसेच सगळ्या नागरिकांची देखील सहकार्याची अपेक्षा आहे, आणि माझं सातत्याने संबंधित विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क आहे। कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी गृह विभाग घेत आहे, आणि स्वतः गृहमंत्री देखील याच्यावर जातीने लक्ष ठेवून आहे, आणि कुणी कायदा हातात घेऊ नये आणि कायदा हातात घेणाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल। औरंग्याच्या एवढ्या अवलादी या महाराष्ट्रामध्ये कुठनं पैदा झाल्या याचा शोध आपल्याला लावावा लागेल। याच्या पाठीमागे कोण आहे हे देखील लावावं लागेल। जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली पाहिजे याकरता या अवलादी तर पैदा झाल्या नाही ना, हे देखील आपल्याला तपासून बघावं लागेल। आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, पूर्णपणे पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। माझी सगळ्यांना विनंती आहे, कोणीही कायदा आणि सुव्यवस्था या ठिकाणी खराब होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यावी। कायदा कोणी हातात घेऊ नये। आम्ही कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारच्या औरंगाच्या अवलादींना सोडणार नाही। शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, पण हे जे नव्याने पैदा झालेले आहेत यांचे खरे बोलविते धनी कोण आहेत हेही शोधून काढावं लागेल, आणि ते आम्ही शोधून काढू। मात्र महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कायदा हातात घेतल्यामुळे एकीकडे त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर निर्माण होतोच, पण त्याचसोबत महाराष्ट्राचा जो नावलौकिक आहे, एक औद्योगिक राज्य म्हणून जो नावलौकिक आहे, त्याच्यावरही याच्यामुळे कुठेतरी एक डाग लागतो। मधले मान्यवर त्याच्यामध्ये जेवढं मोकळीक द्यायला पाहिजे, मुभा द्यायला पाहिजे, फ्री हँड द्यायला पाहिजे आणि राजकीय हस्तक्षेप नसला पाहिजे। संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात जमावबंदी लागलेली आहे। मागच्या काही काळामध्ये संभाजीनगरला सुद्धा ही परिस्थिती निर्माण झाली। फक्त निवडणुकांच्यासाठी राजकारणासाठी हिंदुत्व निर्माण करायचं, तणाव निर्माण करायचा, ज्या लोकांनी हा स्टेटस ठेवला असेल तुम्ही त्यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे। शिंदे फडणवीस स्वतःला शुद्ध हिंदुत्ववादी म्हणतात, मग त्यांचं सरकार असताना अशा प्रकारचे औरंगजेबाचे फोटो नाचवण्याची, औरंगजेबाचे फोटोचे स्टेटस ठेवण्याची हिंमत दाखवू कसे शकतात? मला गंमत एका गोष्टीची आणि आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की जेव्हापासून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आली आहे सारखंच असं वातावरण दूषित कसं होतंय। काल नगरची घटना तुम्ही मला प्रश्न विचारायला विसरलाय, नगरची घटना झाली, आता कोल्हापूरला येते, सारखंच तणावाचं वातावरण सातत्याने हे राज्यात कसं होतं, आणि याच्यात राज्याचं नुकसान होणार आहे। कारण का अशा जर गोष्टी होत राहिल्या, दंगली होत राहिल्या, तर लोक इन्व्हेस्टमेंट करणार नाही, सर्वसामान्य जनता ही घाबरलेली आहे, बिथरलेली आहे, त्याच्यामुळे हे होम मिनिस्ट्रीचं अपयश आहे। काही पक्षाला जर असं वाटत असेल की या ठिकाणी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला फायदा मिळवायचा आहे, तर मला असं वाटतं की हे महाराष्ट्रामध्ये स्वाभाविक शक्य होणार नाही। ज्या वारकरी संप्रदायांनी वर्षाला 2 वेळेस वारी करत, या वारकरी संप्रदायांनी जात पात धर्म याच्यापेक्षाही वारकरी संप्रदाय वाढवण्याचा प्रयत्न केला, त्या वारकरी संप्रदायाच्या त्या विठ्ठलाच्या महाराष्ट्रात अशा काही गोष्टी घडून कुणी जर वेगळा तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत असेल तर त्याला असं वाटतं की हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली ही जनता भीक घालणार नाही।
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये काही मतदारसंघांवरून रस्सीखेच सुरू झालेली आहे. तिन्ही पक्ष एकमेकांच्या मतदारसंघात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीतच झुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण याच अनागोंदीवर आता शरद पवारांनी चिमटा काढलाय. जागा वाटप होताना उगाच जास्त जागा मागू नये असं म्हणत पवारांनी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांचे कान टोचले आहेत. जागा मिळू शकतात पण जागा मिळवून ते कशासाठी ह्याचा विचार करत असतो. एकमेकाच्या फायात फाय घालून आपण विरोधकांची शक्ती विभाजित करून सत्ताधाऱ्यांना मदत करणं हे काही सहन करण्याचं नाही. मग त्याच्यात मर्यादेची जागा मिळवता येतील का? आपली जी शक्ती स्थानं आहेत तिथंच लक्ष केंद्रित करता येईल का? हे बघणं हे राजकीय व्यवहाराचं लक्षण आहे. माननीय शरद पवार साहेबांच्या भूमिकेशी आम्ही पूर्ण सहमत आहोत. उगाच जागांचा आकडा वाढवून भारतीय जनता पक्षाला किंवा बेईमान गटाला फायदा होईल अशा प्रकारचं कृत्य कोणी करू नये. फक्त लढण्याचा आकडा वाढवू नये तर जिंकण्याचा टक्का वाढवावा.